अध्यक्ष महोदय, पंडित जवाहरलाल नेहरू त्यावेळेला सगळ्या राज्यांना सांगितलं तुम्हाला जे करायचं ते करा, कालेलकर आयुक्तांनी फेटाळला होता पण त्यांनी सांगितलं करा काय करायचं. त्यावेळेला यशवंतराव चव्हाणांनी बी डी देशमुख कमिटी नेमली. 68 सालामध्ये वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना पहिलं आरक्षण मिळालं 14%, त्याच्यानंतर मंडल आयोगाचं झालं आणि त्याच्यामध्ये 27% आरक्षण मिळालं. ते 9 जज लोकांनी जे आहे त्याच्यामध्ये पी बी सावंत आपले अतिशय ज्ञानीग्रस्त जे आहेत महाराष्ट्रातले ते एक तिथे बसलेले होते 9 मध्ये. त्यांनी हे सगळं मंजूर केलं अध्यक्ष महोदय आणि त्यावेळेपासून हे सगळं आहे. पण आता ते म्हणतात की यांना सगळ्यांना बाहेर काढा. अध्यक्ष महोदय, आमचं म्हणणं असं आहे की हे मी आता हे सगळं माहिती आहे आपल्याला परत परत सांगत नाही कारण वेळ कमी आहे. राज्यामध्ये अशांततेचं वातावरण आहे हे म्हणतात ते म्हणतात ते म्हणतात सगळं म्हणतात. कोणी केलं? मी केलं अध्यक्ष महोदय. 2 महिने त्यांचा चाललं होतं सुरुवातीला, हे भुजबळ तुला आरक्षण ठेवूनच दाखवीन नाही तुझा खुटा चुपतील. अरे अरे मी काय केलं? मी तर गप बसलेलं आहे, मला काय माहितच नाही कोण परा काय ते जरांगे आणि कोण काय. मी आपलं तर काय चाललं यांचं बोल बोल बोलले फक्त भुजबळ भुजबळ भुजबळ. मी गप्प अध्यक्ष महोदय तुम्हाला काय सांगायचं काय शिव्यांचा असा वर्षाव काय. मी तुम्हाला तो देतो ते सगळे कागद काय तू वाचू शकणार नाही एवढ्या घाणेरड्या घाणेरड्या शिव्या काय. मुला बायकांना आम्हाला सगळ्या सुनांना सगळ्यांना मेसेज आम्ही तक्रार केली काही नाही तरी मी गप्प. परंतु ज्या वेळेला बीड पेटलं आणि आमदारांची सुद्धा घरं पेटली जीव धोक्यात आले अध्यक्ष महोदय, इतरांची सुद्धा हॉटेल पेटली कोणाची आली अशी 8-10 ठिकाणी एकाच वेळेला 200-200, 400-400 लोकांनी कोड नंबर देऊन हल्ले करण्यात आले अध्यक्ष महोदय. ज्याचं हॉटेल पेटलं ते सुभाष राऊत ते माझ्या समोर मंत्रालयात बसले होते. त्यांनी सांगितलं अरे अरे प्रकाश साळुंके साहेबांचं घर घर घर. मी उत्तरी हो काय काय झालं आणि मग मला मी एस पी ला फोन केला की त्यांचं चाललंय माझ्या समोरच बसले राऊत त्यांच्या पण हॉटेलवर जातील काळजी घ्या पोलीस पाठवा. 4-5 तासांनी पाहतो खलास अध्यक्ष महोदय. ते संदीप क्षीरसागर जयदत्त क्षीरसागर वेगवेगळे आमदार आहेत. अहो राष्ट्रवादीचं 3 माळ्याचं घर जाळलं, जयदत्त क्षीरसागरचं शिक्षण संस्थेचं ऑफिस जाळलं, त्यांच्या घरी गेले बॉम्ब टाकले पेट्रोल बॉम्ब टाकले काय टाकले धडाधड गाड्या उडाल्या धूर झाला. त्यांच्या घरामध्ये एक पुत्र्यां काय योगेश आणि त्यांची बायको पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर्स धूर एवढा मरण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. पाठीमागच्या भिंतीजवळ जाऊन महिलांनी त्या मुलांना जे आहेत वरती असत पाय धरून वरती केलं आणि पलीकडून उंच भिंतीवरून तिकडचे मुस्लिम समाजाचे लोक चढले आणि त्यांनी त्यांना ओढून घेतलं अध्यक्ष महोदय. मेले असते तर आपल्याला महाराजांनी हे नाही शिकवलं की आपल्याच लोकांवर आपल्याच काय दुसऱ्या परक्यांच्या सुद्धा महिला असतील तर त्यांचे सुद्धा जीवाचं रक्षण करणं हे आपल्याला महाराजांनी शिकवलं अध्यक्ष महोदय. मी स्वतः सगळं पाहिलं. मी प्रकाश साळुंकेंच्या त्यांच्या सुद्धा घरी गेलो ते आता काही म्हणत पण एवढे खबर म्हणजे एकाच वेळेला कोट नंबर ते राख रांगोळी म्हणजे काय म्हणतात ते त्या हॉटेलमध्ये आणि इतर ठिकाणी गेल्यानंतर मला कळलं खरी राख रांगोळी म्हणजे काय असतं. ते खऱ्या अर्थानं ते शब्द मी पाहिले अध्यक्ष म्हणून. तरी आपण म्हणणार की अशांतता भुजबळ करतोय. भुजबळ फक्त गेला तिथे आणि गेल्यानंतर राहला नाही म्हणून मी संभाजीनगरच्या त्या एका हॉटेलमधून जे आहे सांगितलं की मी असं असं झालेलं आणि हे करा. पण हे का झालं? लोक का घाबरले?